नमस्ते, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या लॉकडाऊनमध्ये ना बरीच लोक बरीच गोष्टी शिकली, पण एक गोष्ट जी खूप लोकांसाठी नवीन होती आणि खूप लोक शिकली ती म्हणजे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन जे आपले शाळा कॉलेजेस चालू आहेत ऑनलाईन सगळे लेक्चर्स। तर ही गोष्ट खूप लोकांसाठी नवीन होती आणि ही खूप लवकर लोकांनी थोडं त्याच्यामध्ये रुळली पण। पण कसं झालं माहीत आहे का, मुंबई आणि शहराकडे ही गोष्ट खूप सोपी होती, पण गावाकडे ना जिथे एक फोन लागायला सुद्धा अरेंज नसते तिकडे सुद्धा लोकांनी ऑनलाईन क्लासेससाठी भरपूर जुगाड केले। तर आमच्या गावात एका मुलाने हा जुगाड केला आणि त्याने स्वतःबरोबर आजूबाजूचे जे आमच्या गाडीतले लोक आहेत त्यांचं पण भलं केलं आणि खूप चांगली आयडिया केली की बरेच लोक आता ऑनलाईन क्लासेसचा फायदा घेतात गावात पण। तर मी तुम्हाला ते दाखवतो थोडंसं। तर हाय सर्वेश, हे सर्वेश, हाय सर्वेश, नमस्कार मित्रांनो। आणि याने ती काय ती आयडिया केली आहे तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली जुगाड काय केलाय, तर तुम्ही पण तुमच्याकडे करू शकता। कारण की आमच्या गावात ना नुसता फोन लावायचा म्हटलं ना तरी तुम्हाला एक किलोमीटर वगैरे जावं लागतं आणि नेट तर सोडून द्या, नेट हा विषयच नाही आहे। पण ह्या मुलांनी खूप चांगली आयडिया लावली, तुम्हाला दाखवतो काय जुगाड आहे तो, तसं तुम्ही जुगाड तुम्ही पण करू शकता। सर्वेश आम्हाला दाखव तू काय काय नक्की केलंय असते। हे तुम्ही बघू शकता इथे मानगा गावांवरती राऊटर लावलेला आहे मी, तो आता राऊटर मी तुम्हाला काढून दाखवतो। तर अशा पद्धतीचा जुगाड आहे, आपण जी गुढी जशी उभारतो तशी यांनी उभारली इकडे। तर हे हा तुम्ही बघू शकता की हा राऊटर आहे, जिओचा राऊटर आहे, जिओचा, हा जिओचा राऊटर आहे। तो मी पिशवीत बांधून ह्याच्यावर ही बनवून ठेवली आहे, कारण तो पावसा आणि बाकीच्यापासून सुरक्षित राहते आणि दिवसाचा फक्त मी दिवसाचा कापड वाला करून राहतो, कारण आजमध्ये काव घ्यायला पाहिजे आणि राऊटर थंड राहायला पाहिजे, म्हणजे हीट होता का म्हणे, जर एकदा हीट झाला तो मग बंद चालू असा होत राहणार आणि बॅटरीला डॅमेज होऊ शकतो। म्हणून मी हा असा हे लावतो फडका असा आणि मग त्याच्या आतमध्ये काव राहतो, त्याच्यामुळे तो हीट होत नाही जास्त। सो नंतर मी हा असा ह्याच्यावरती उभा करतो इकडे आणि त्याचा, म्हणजे पाऊस पाणी पडलं तरी काय फरक नाही पडत त्याला, अजिबात नाही, किती वारा येऊ दे काय येऊ दे। आणि या तुझ्या राऊटरला किती लोक कनेक्ट करतात? 31 जण टोटल कनेक्ट होऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता इकडे ते वरती झाड आहे, ते घर आहे ना, तिथपर्यंत याची रेंज पडते आणि इकडे बघितलं ह्या साईडला तर ते घर आहे ना त्याच्या खालती तिकडे तो खांब दिसतो लाईटीचा, तिथपर्यंत जातो रेंज। म्हणजे तुझा राऊटरची कॅपॅसिटी पण चांगली आहे? कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याची रेंज पण आहे चांगली आणि तिथे पण पुढे त्या घरांनी तिथपर्यंत रेंज भेटते, म्हणजे 30-32 लोकांचं भलं करू शकतोस। हो, आणि तरी पण सगळे वापरतात, युट्यूब वापरू शकतात, व्हॉट्सअप वापरू शकतात, कुठले कोणाची काही इमर्जन्सी असेल ते वापरू शकतात आणि ऑनलाईन क्लासेस इकडे चालूच आहे। ओके, आता हे ऑनलाईन क्लासेस वाले आता आम्ही व्हिडिओ शूट करतो म्हणून पुस्तकं साईडला ठेवली, मोबाईल घेतला, पण बरीच मुलं इकडे ऑनलाईन क्लासेसचा फायदा घेतात कारण की ऍक्च्युली ते ऑप्शन असा काही नव्हता आणि हे स्वस्त आणि मस्त आणि तुम्ही ते घरात वायफाय लावतात ना त्यापेक्षा स्वस्त आहे, 199 प्लॅन आहे आणि चांगली स्पीड भेटते, 1 MB/s, 800 KB/s अशी चांगली स्पीड भेटते। ऍक्च्युली आहे ना वायफाय लावायचा खर्च आहे ना आमच्या गावात इन्स्टॉलेशन जवळजवळ 4-5 हजार रुपये पडतं आणि जर तुम्ही रिचार्ज करायला गेलात तुम्हाला चांगली स्पीड हवी असेल तर इथे जवळजवळ 800-900 ते 1000 रुपये तुम्हाला दर महिन्याला द्यावे लागतात। हे ऍक्च्युली गावाकडे खूप जास्त आहे, जसं मुंबईला आपण करतो की 1000 रुपयात 3-4 महिने आपले चालतात, पण खूप जास्त आहे। आणि त्यामध्ये ह्या मुलांनी जी आयडिया शोधून काढली आहे की तुम्ही 199 रुपये किंवा 200 रुपयाचा एखादा रिचार्ज करून आता जिओचे बरेच पोस्टपेड प्लॅन पण आले ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट मिळतो, चांगला बेनिफिट। तर हे खूप चांगलं आहे की याने 200 रुपये जवळजवळ सगळ्यांसाठी ही गोष्ट केली आहे आणि गावाकडे खूप मुलं अशी डोकं लावतात, मुंबईकडे डोकं लावायची गरज लागत नाही, पण गावाकडे खूप म्हणजे हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आणि खूप चांगली गोष्ट आहे। आता ह्याचं बघून गावात बरीच लोकही करतील आणि बरीच लोक म्हणजे जो वायफायवर होणारा वायफळ खर्च असेल तो करणार नाहीत। सो बेस्ट ऑफ लक तुझ्या लाईफ, पुढच्या लाईफसाठी, की तुम्ही खूप चांगलं काम करतोय, अजून काहीतरी गावासाठी चांगलं कर। एक सांगू शकतो की जे कोण करणार ना हे लावताना ना ओपन जागा पाहिजे, कुठल्या झाडाखाली आणि लावता का म्हणे, म्हणजे ओपन पाहिजे सगळं, म्हणजे समोर किंवा आपला टावर आपल्याला माहित असतो ना कुठे आहे, आपल्या जवळचा टावर त्याचं डायरेक्शन बघून, जवळचा टावर आपल्या कळण्यात आहे, तो कळण्याचं डायरेक्शन इथे आहे आपलं, ओके, ईस्टला, मग त्या साईडला तोंड करून लावायचा राऊटर, मग तो चांगला सिग्नल कॅप्चर करू शकतो। आणि जेव्हा आता पावसाळा जाईल तेव्हा ऍक्च्युली चांगली रेंज पण येईल इकडे। हो, पावसाळ्यात उलट कमी आहे येईल, आता जसा जसा पाऊस कमी होत जाईल ना तसं चांगली रेंज पकडत जाणार त्याला। आता तुम्ही इथे इथे जेवढी मुलं बघतायत ना ही सगळी तर इथून ऑनलाईन क्लासचा फायदा घेतातच आहेत, पण बरेच आजूबाजूच्या घरातली मुलं सुद्धा आणि व्हॉट्सअप व युट्यूब चालवणारे तर आहेत, म्हणजे ऑल ओव्हर सगळ्यांचा फायदा आला, सगळ्या एज ग्रुपचा फायदा झाला इथे। तर आता तुम्ही बघितलं की कसं आम्ही राऊटरला लावून इकडे चांगला अभ्यास करतो आणि चांगली ऑनलाईन क्लासेस घेतो, की आपण पूर्णपणे राऊटरच्या जिओवरती या पूर्णपणे ऑनलाईन क्लासेस करतो आणि आपला आमचा अजूनपर्यंत एकही क्लास फेल गेला नाही, म्हणजे ॲबसेंटी लागली नाही। तर मी तुम्हाला हे सजेशन देऊ की
कुठे बाहेर जाण्यापेक्षा नेटवर्कसाठी, चांगल्या नेटवर्कसाठी तुम्ही आपल्या घरातच असं हे करून मी सांगितलं तसं ते तुम्ही राऊटरवरती लावून ऑनलाईन क्लासेसचा उपयोग करू शकतात. तर ह्याचा अजून एक फायदा आहे की आता राऊटरमध्ये जे मी सिम टाकलं आहे त्या सिमवर कोणी फोन लावला तर मी विदाऊट डिस्टर्बन्स कुठे पण खाली राऊटरला कनेक्ट असलेला मोबाईलला तर माझा फोन लागू शकतो आणि मी कोणाला फोन लावू शकतो. म्हणजे कॉलिंगसाठी सुद्धा याचा भरपूर फायदा होतो तुम्हाला. भरपूर म्हणजे भरपूर फायदा. नेटवर्क इकडे तिकडे शोधावं लागत नाही, स्टेबल नेटवर्क असतं आणि तुम्ही कुठेही फिरला तरी तुमचा फोन लागू शकतो. लागू शकतो. ओके. हे इमर्जन्सीसाठी म्हणजे कोणाचं काय इमर्जन्सी झालं आणि नेटवर्क नसेल तर हे खूप उपयोगी पडणार वाटतं. आणि जर तुम्हाला काय गायडन्स लागला तर कमेंटमध्ये कळवा, मी याला कन्सल्ट करून तुम्हाला नक्की रिप्लाय देईन, तुम्हाला नक्की हेल्प करू मी की काय. आणि याला साधारणतः गौरेश खर्च किती येतो, म्हणजे राऊटर किती रुपयाचा आहे तुझा आता? राऊटर सध्या 2000 भेटेल, पण चांगल्या फ्लिपकार्ट आहे आम्ही ह्या शॉपमधून घेतलं, पण चांगल्या अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेतलं तर स्वस्त पडेल 1500. पण तुम्हाला 1500 राऊटर आहे आणि 200 जनरली खर्च आहे जो आपण मोबाईल रिचार्ज करतो की 350-400 तर तुम्हाला जनरली 200 खर्च आहे. 200 किती डेटा मिळतो तुला? 1.5 GB पर डे. पण असं आता पोस्टपेड प्लॅन आहे की 399 75 GB भेटते, व्हॅलिडिटी अनलिमिटेड. ओके. सध्या तो 1.5 GB डेटा वापरतोय पर डे, हा महिन्यासाठीचा प्लॅन आहे तुझा, एक महिन्यासाठी. म्हणजे चांगलं युटिलायझेशन आहे की तुम्हाला जास्त डेटा तर खर्च होणार नाही याच्यामध्ये आणि बाकीचे घरातले सुद्धा हे सगळं वापरू शकतात. तर काय नक्की तुम्हाला मदत लागली या गोष्टीसाठी तर कॉमेंट करा, मी याला विचारून तुम्हाला नक्की सांगेन. आणि जर तुम्ही घेत असाल ना तर तुम्ही पोस्टपेड घ्या, कारण त्याच्यावर तुम्हाला नेटफ्लिक्स हॉटस्टार हे फ्री भेटेल आणि हॉटस्टार तुम्हाला माहिती आहे आता IPL कुठे गरज लागते, म्हणजे तुम्हाला बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत या गोष्टीमध्ये. सो असं काहीतरी करा इनोव्हेटिव्ह, खूप चांगलं वाटतं बघायला. सो बस, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, हे सगळं तुम्ही करून बघा. बाकी खुश राहा, मजेत राहा. बाय बाय बाय.